मी चंदनपूरला जात असताना आणि माझ्या रस्त्यावर ही कराबाई दोन्ही थड्या फुल्ल भरून चाललेली आहे आणि मी आता चंदनपूरला कसा जाणार? पण नाही, मी पण सत्वाचा मातान मल्हारी, माझ्या गळ्यामध्ये वीज भंडारी आहे, मी हा भंडार काढणार आणि या खऱ्या गंगेवरती मारणार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुम्ही काय करता? वा वा, मी भंडार करा गंगेवरती मारणार तर ते करा बाई जागृत झाली गंगा. आओ दिवा, आओ तुम्ही जर भंडार मारला तर या जगामध्ये काय होणार? आओ किती प्राणी मरणार, आओ या जगामध्ये सर्व हानी होऊन जाणार, आओ सर्व पाणी विटून आटून जाणार. वा वा करा बाई, तुझं म्हणणं बरोबर आहे. जर मी हा भंडार तुझ्यावरती मारला तर हे पाणी संपूर्ण आटून जाणार आणि या पाण्यातले जीव जंतू किती प्राण्याची हानी होणार, हानी होणार, हे प्राणी मरण पावणार. तर करा, मला चंदनपूरला जायचं आहे, मला रस्ता दे. आओ दिवा, आओ तुम्हाला रस्ता देणार, परंतु माझे एक पण्य आहे दिवा. वा वा वा, काय तुझा पण्य आहे? आओ दिवा, आओ या जगामध्ये या कलियुगामध्ये आओ माझं काहीतरी सार्थक झालं पाहिजे दिवा. आओ माझं नाव या जन्मन जन्मी असं अमर झालं पाहिजे. हो, म्हणजे तुझं म्हणणं आहे कि या जगामध्ये या कलियुगामध्ये माझं नाव अमर व्हायला पाहिजे? अमर व्हायला पाहिजे. तर करा बाई, प्रत्येक 6 महिन्याच्या समावतीला मी तुझ्या आंघोळीला नरदास रामाचा परिपूर्ण आशीर्वाद आहे. चला, कराबाईने आपल्याला वाट दिलेली आहे, तर आपण इथून जायला पाहिजे. हे जदुरगडचे मारतण म्हणणारे आहे, कारण माझा अवतारच तसा आहे. तिच्या वाड्यावर जाणार आणि काहीतरी नोकरी मागणार आणि तिचा मेंढरा वाड्याचा काम आपण करणार. तर आता चंदनपूर नगरी जायलाच पाहिजे. आमच्या भागात दुष्काळ पडला, दुष्काळ पडला, अन्नाचा तुकडा पैशावानी झाला. बर, म्हणून तुमच्या चंदनपूर नगरीच नाव ऐकून मी या तुमच्या चंदनपूर नगरी मध्ये आलो. बर महाराज, तुम्ही दयाळू धनगर आहे, मला कामाला ठेवता का? काही हरकत नाही बाबा, आमच्याला राजा लोकांचा नेम कोणता? कोणी जरी आमच्या वाड्यावरती आलं त्याला 2 घास भाकरी घालावा, त्याला कामावरती ठेवा, लय उपकार होतील. तर मी आता बाणूबाईला आवाज देणार आणि तुम्हाला कामावरती ठेवून घेणार. ऐक रा बाणू, गा बाणू ना बाणूबाई. काय पिताजी? अगं कोणीतरी म्हातारा माणूस आलाय, त्याचं म्हणणं पडलं आपल्या कामावरती ठेवून घ्या. मी येते, दर्शक थांबा. चला हे पाहते म्हातारे माणूस. आम्ही अशी कंपावर आले. अगं तुला माहिती नाही, म्हातारा माणूस झाला म्हणजे अशी नजर राहतीच. महाराज, हीच का तुमची मुलगी? एक कोणती एक कन्या, नाव तिचं बाणूबाई. हीच ती बाणू? हीच बाणू. परमेश्वरांना काय सुंदर रूप दिलं होत. माझ्या रूपाशी काय घेणार तुला? बाबा आपल्याला कामापुरता मतलब. काही हरकत नाही, मला कामार ठेवता का? बर, काही हरकत नाही. मला काही नका, मला फक्त पोटाला भाकर, अंगाला कपडा. असं का? मला पैसा नको, तुमची धन दौलत नको, मला काहीच लागत नाही. काही हरकत नाही बाबा,
आपल्या मेंढवाड्यावरती जावं आणि आपले 9 लाख खिल्लार सर्व करा गिरणा गंग्यावरती घेऊन जावं असं आणि आनंदाने धुवून काढा बाबा रे. काही हरकत नाही महाराज, लय उपकार झाले बघा. मेंढरावळ्याचं काम मी आनंदाने करणार. असं काय? पण माझी भाकर घेऊन कोणी येणार? बाणूबाईला पाठवून देणार. आम्ही येणार ना. असं दमदमीत रा बाणूबाई. अगं म्हातारा बाळू झाला म्हणजे असं होतच. असं होत ना. जातो महाराज. हा राम राम. जा लवकर वाड्यावर चाललो. जा जा माझी भाकर घेऊन. बाणूबाई तुम्ही येणार? बाणू येणार. बाणू येणार. बरं जातो. ऐकला बाणू गा बाणू ना. काय पिताजी? दुपारी 12 वाजाचा टाइम झाला. आज म्हातारा माणूस मेंढरा घेऊन गिरणा गंगेवरती गेला. गेला तर तू एक कर. मेंढ्यावाल्या भाकरी घेऊन गिरणा गंगेवरती जा. जाणार. जा लवकर. असं ना पिताजी. आता येणारच. मी सगळे मेंढर मारून टाकले. आता खाली थोडा बसणार, क्रांती घेणार. आओ बाबा. आवी भाकर आणली. आवी भाकर खाऊन घ्या. आम्ही तर वळती आणून येते. मी जेवण करणार पण नाही. तुझा आज मी मेंढरेवाळ्याचं काम ठेवलं नाही. आव का? तुला मेंढरं बघायचे? बघायचे. तू मला काय सांगितलं होतं बाबा? माझे मेंढरं चक्क धुवून काढ. चक्क धुवून काढा. तबा ते बघ. हे बघ. अरे अरे बाबा, हे काही ठीक झालं? नाही. नौकर लाखाची आणि माझी मेंढर जिवंत करून द्या. नाही खडगावरती मी माझा प्राण देणार. जिवंत करून द्या. नाही खडगावरती माझा मी प्राण सोडून देणार. भानू, जर तुझे मेंढर मी जिवंत करून दिले नाही, या खडगावरती मी प्राण देणार. प्राण देणार. वा, 12 वर्षापासून मी भानूच्या घरी मेंढरावळची चाकरी करतो आणि आज कधी भानूने तिचा प्राण दिला तर तिच्या माझी गाठ भेट होणार नाही. आणि जर कधी भानूने प्राण दिला तर मी कोण आहे हे तिला सुद्धा माहिती होणार नाही. काही हरकत नाही. मेंढरे तिला जिवंतच पाहिजे. भानू, माझी मेंढरे जिवंत करून द्या. प्राण देणार. भानू, तुला तुझे मेंढरे जिवंत पाहिजे. जिवंत पाहिजे. ससणामाचा मल्हारी त्याची चिंता कोण करी? करी दे 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 दे. भीज भंडारी होती गाण्याला आणि हात घातला त्या भीज भंडारीला आणि काय झालं? या देवाने मावे केली उधळला भंडार. बहुतली तर एक करे भंडारा.
खिल्लर मी संपूर्ण जिवंत करून दिले दिले आता तू तुझे मेंढरा समार आता मी चाललो तुम्ही गेल्यानंतर माझं काय होणार तुम्ही मला सोडून जाऊ नका दिवा आओ दिवा आओ सांगायला पाहिजे तुम्हाला काय झालं आओ बाप माझा धनगर देणार मला धनगर मेळ्यात धनगराचा वर मला नाही पटत आम्हाला देवाधिकातून वर पाहिजे होता आणि तो आज मिळाला वा वा बाप तुझा धनगर तुला देणार धनगर मेळ्यात धनगराचा वर तुला नाही पटत तुला देवाधिकातून वर पाहिजे वर पाहिजे होता आणि कोण आओ तुम्ही मी आओ दिवा नाही 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 आओ दिवा आज जाऊ नका दिवा बानू आऊ काय तू मला ओळखला आम्ही ओळखलो दिवा बानू ज्या टायमाला तू माझ्या स्वप्नामध्ये आली आणि तुम्हाला हलवून जागे केलं बानू हाय दिवा त्या टायमाला मी डसकून जागी झालो आणि तुझं रूप पाहून मी सारखा वेडा झालो असं ना दिवा बानू आऊ काय तुझ्या करतानी मी माझ्या माणसाला सुद्धा वाईट झालो तिच्या संगीताचा सर्वांचा डाव खेळलो त्या डावामध्ये मला हरावं लागलं माझ्यासाठी दिवा केवळ तुझ्यासाठी बानू असं ना दिवा 12 वर्षापासून मी तुझ्या घरी चाकरी करतो काय दिवा ताकात लेंड्या खाल्ल्या शिया भाकरीची गोजी खाल्ली खाल्ली तू मला वाटल ते भुलली बानू केवळ तुझ्या करताने मी तुझ्या चंदनपुरी आलो तर काही हरकत नाही असं ना दिवा आता राजवाड्यामध्ये जाणार आणि ही गोष्ट तुझ्या वडिलांना सांगणार सांगणार आपल्या दोघांचे लग्न तिथे लागणार लागणार चल बानू चला नारायण नारायण अरे या जेजुरगडावरती आज सगळं सामसम दिसत हो हो म्हालसाबाई रुसून बसलेले दिसत देव बाहेर गेलेत वाटत या म्हालसाबाईला या देवाची काही कल्पना आहे की नाही थोडं बघाव म्हालसाबाई मला नमस्कार असू दिवा नारायण नारायण हो नारस्वामी बोला माझ्या वाड्याचे येण्याचे कारण काय बाई म्हालसाबाई हो हो या तिन्ही तळाचं भ्रमण करीत असताना मला सहज आठवण झाली हो हो मला चला जेजुरगडावर जावं आणि खंडेरायाचं दर्शन घ्यावं बर कुठे देव दिसत नाही नारस्वामी काय सांगू बाई तुम्हाला नारस्वामी काय 64 डावाच्या 5 मध्ये देवा बर देवाला मी हरवलं आणि देव हरले आणि माझ्यावरती रुसून गेले म्हणजे देव राग राग निघून गेले राग राग निघून गेले देवा कुठे गेले माहिती आहे तुम्हाला कुठे गेले काही माहिती नाही अरे बाई तुम्ही आज येजुरगडावरती एकट्या बसलात हो देवा आणि देव कुठे गेले माहिती आहे नाही नाही बाई त्या चंदनपूर नगरीमध्ये धनगराची एक बानू आहे चंदनपूर नगरीला त्या बानूसाठी देव त्या चंदनपूरला गेले असं हो काय सांगू तुम्हाला त्या बानूच्या घरी देव मेंढरा राखण्याची चाकरी करतात अगं बाई खरं माणसा बाई त्या बानूच्या घरी देव मेंढरा राखण्याची चाकरी करतात चाकरी करतात नाही नाही नारस्वामी माझे देव जाणार नाही आणि मेंढरा राखणार नाही देवांग माणसा बाई हा ब्रह्मदेवाचा पुत्र नारद मुनी मला म्हणतात हो हो मी कधीही खोटं बोलणार नाही खोटं वाटतं तुम्हाला हा देवा काही दिवसाच्या नंतर ती बानू तुमच्यावरती सवत येणार माझ्यावरती सवत येणार माणसाबाई आणि हे सावध करण्यासाठी मी इथपर्यंत आलो आता तुम्ही आणि देव नारायण 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 अगं बाई ए परमेश्वरा ए भगवंता काय करावं बाई काही सुचत नाही मी जर 64 पायसाचं डाव खेळले नसते तर माझे देव हे जेजुरगड सोडून गेले नसते काय करावं तरी काही हरकत नाही जरी देव भानूला आणायला गेलेले तरी त्या भानूला
मी आज जेजूरगडावर राज्य करू देणार नाही, तरच मला नावाची म्हासाबाई म्हणतात. आणि आज तो मिळाला. ये वर का? हा काही हरकत? हा राम राम झाले जवळी. काही हरकत नाही भानू गा, आनंदाने तुमच्या दोघांची लग्न लावून देणार. आताच लावा पिताजी. आता आवाज दाशीला देणार. तुम्हाला हरा जाणार बानू बाई ना. असे ना. ए दासी ग दासी, काय म्हणता महाराज? लवकर हळदीची तयारी करा. नवर देऊ नवरी हळद लावा. ही कोण आहे? हा ही कोण? अरे हे तुझे सवत आहे. ही माझी सवत बानू. बानू? नाही 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 नाही. वा दिवा. हो दिवा, भानू धनगराची. मी म्हाळसा वाण्याची. दिवा, ती भानू धनगराची आणली गडावर. आपला गड बाटणार दिवा, आपला गड बाटणार म्हाळसा. हा दिवा, ही तुझी वेडी समज आहे. तुला असं वाटतं तू वाण्याची बरोबर आणि बानू धनगराची. धनगराची? बानू धनगराची नाही, बानूचा कमळाच्या फुलामध्ये जन्म झाला. मलंगाना धनगरान तिचा सांभाळ केला म्हणून ती का धनगराची झाली. नाही म्हाळसा नाही. काय गे मदत देऊ दिसला काय तुला? काय बानू म्हाळसा दोघी भांडाची. रागात रागात देव मला रि घाले समजू. काय म्हणणार? मी काही माग लागून नाही आली. चार चौघामध्ये मी लग्न लावलं दिवा. मी हिला गडावर संसार करू देणार नाही दिवा. मी गडावर हिला राहू देणार नाही. नाही राहू दुसऱ्या तिपवून देत नाही. वा वा, काही हरकत नाही म्हाळसा. तू तिला गडावरती राहू देणार नाही. राहू देणार नाही दिवा. बानू, तुझं जे पण्य होतं ते परिपूर्ण झालं. हा दिवा ऐकला. बाप तुझा धनगरा तुला देणार धनगर मिळत. धनगराचा वर तुला नाही पटत.
तुला देवाधिकतुर पाहिजे होता तो आज मिळाला आणि तुझा पण्य पूर्ण झालं. पूर्ण झालं तुला ऐकला? हो काय, मी जेजुरगडाच्या अर्ध्या पायथ्याशी ठेवणार. ठेवणार म्हणजे त्या देवाने त्या भानूला जेजुरगडाच्या अर्ध्या पायथ्याशी ठेवला दिवा. आणि त्या म्हाळसाबाईला सोडून ते मारतन मल्हारी डाव्या पायाच्या अंगठ्याने भांडार लोटतात. तो भांडार त्या भानूच्या डोक्यावरती पडतो. त्याला भांडारा डोंगर म्हणतात. आणि भानूला भेटायला यायचं हप्त्यातून एकही दिवस तर रविवारी देव भानूला भेटायला येतात. म्हणून रविवार खंडवाचा मांडलेला वार आहे. म्हाळसा, हा दिवा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे झालं बरोबर. दिवा तुला मी आता वर ठेवणार आणि बाणूला अर्ध्या गडाची पायथ्याशी. गडाच्या पायथ्याशी का नाही, काही हरकत नाही दिवा. एका मग आज्या ये संपली कथा काय करी वाजवर्याच्या.